अकोला जिल्ह्यातील निमकरदा गावात सुरू असलेल्या कुंटणखा छापा टाकत पोलिसांनी दोन महिला आणि दोन पुरुषांना अटक केली आहे गावातील ग्रामपंचायती घरात हा कुंठणखाना सुरू होता सूत्रांद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी येथे कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे पैशाचे आमिष दाखवून महिला आणि तरुणींकडून हा देह व्यापार करून घेत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार पैशांच्या मोबदल्यात महिला आणि तरुणींचा पुरवठा करत असल्याचंही समोर आलं आहे मिळालेल्या माहितीनुसार विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना माहिती मिळाली की नेमकरदा गावातील ग्रामपंचायतीसमोर एका घरात देह व्यापार करण्यात येत आहे या माहितीच्या आधारावर या कुणठाणखान्यावर कारवाई करण्यात आली आहे या दरम्यान दोन महिला आणि दोन पुरुष येथे आढळून आले पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 4000 रुपये साठ मोबाईल फोन आणि पन्नास मोटरसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी घेतलेल्या चौघांवर उरळ पोलीस ठाण्यात स्त्रिया आणि मुली अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम कलम तीन चार पाच पिटा ऍक्ट एकोणीसशे छप्पन अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे द कॉलमसाठी संतोष माने मूर्तिजापूर अकोला